नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर ह्या व्हिडिओमध्ये आपण गव्हाच्या पिठापासून लहान मुलांना आवडेल असा आणि झटपट तयार होणारा सकाळच्या घाईमध्ये पटापट असा हा नाश्ता रेडी होतो। तर मग सुरुवात करूया आपण या रेसिपीला। तर इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, चाळून घ्यायचं आहे आपल्याला। आणि इथे मी 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या सोलून त्याला ठेचून घेणार आहे अशा प्रकारे कलबत्त्यामध्ये। आपल्याला जास्त जाडसरच ठेचून घ्यायचे, जास्त असं बारीक करायचं नाही। इथे चिली फ्लेक्स टाकले 1 चमचा, चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं। जर तुम्हाला तिखट पाहिजे असेल, तुम्हाला स्वतःला करायचं असेल, तर तुम्ही इथे लाल तिखट टाकू शकता किंवा मिरची पण टाकू शकता ठेचून। मी दही टाकलेलं आहे, मस्त अशी कोथिंबीर जास्त टाकलेली आहे। आणि आपल्याला सर्व हे मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे, हलवून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला छान असं पाणी टाकायचं आहे। दही टाकल्यामुळे मस्त आंबट असं चव येते आणि चवीला प्रतिम लागतो आणि कुरकुरीत असा हा आपला डोसा तयार होतो। तर इथे मस्त असं बॅटर तयार करून घेतलेलं आहे मी। तर अशा प्रकारे झालेलं आहे। आता आपल्याला छान असं तव्यावर स्प्रेड करून घ्यायचं आहे, त्याला आपल्याला डोसाचा तवा लागेल। तर मी आता डोसाचा तवा घेतलेला आहे। आपल्याला मस्त गॅस पेटवायचा आहे आणि तव्याला आपल्याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे। तर मी थोडंसं स्प्रेड करून घेणार आहे तेल किंवा तूप। त्याच्यानंतर आपल्याला डोसा बॅटर थोडं थोडं करून अशा प्रकारे टाकायचं आहे। मस्त अशी जाळी तयार होते आपल्या ह्या डोस्याची। तर अशा प्रकारे मी छोटासा डोसा टाकून घेतलेला आहे। तर आपल्याला अशा प्रकारे गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम फ्लेम ठेवायची आहे, जास्त हाय करायचं नाही, नाही तर करपू शकतो। तर पाहू शकताय मस्त असा डोसा आपला आता भाजतो आहे। तर थोडा वेळ आपल्याला मीडियम फ्लेमवर ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर पाहू शकताय मस्त असा डोसा खरपूस असा खालून भाजला गेलेला आहे। आता आपल्याला वरून भाजायचं नाही, काहीच नाही। आता अशा प्रकारे आपल्याला काढून घ्यायचं आहे। एका प्लेटमध्ये मी काढून घेते। तर आपला डोसा पहिला हा रेडी झालेला आहे। तर मी अशाच प्रकारे दुसरा पण टाकून घेते। तशाच प्रकारे आपल्याला थोडं थोडं टाकून अशा प्रकारे करायचं आहे। तर लगेच जाळी तयार होते, आपला तवा गरम असल्यामुळे जाळी अशी पटकन तयार होते। तर आपला हा डोसा रेडी झालेला आहे आणि दिसायला ही मस्त टेम्पटिंग दिसतो आहे। तुम्ही हा डोसा कशाबरोबरही सर्व करू शकता, कॅचअप असो, मेयोनीज असो किंवा आपली पिझ्झा सॉस असो, कशाबरोबरही तुम्ही सर्व करू शकता। तर मी ते मस्त असं सर्व केलेलं आहे। आता मस्त आनंद घेते या डोस्याचा, खूप कुरकुरी झाला आहे। नक्की एकदा ट्राय करा आणि प्लीज आता सबस्क्राईब करून जा। बाय बाय।